नमस्कार, आज आपण अबॅकसमध्ये फॉर्म्युला यूज कसा करायचा हे शिकणार आहे. आज आपण जे फॉर्म्युले शिकणार आहे त्याला आपण बिग फॉर्म्युला असंही म्हणतो किंवा फादर फॉर्म्युला असंही म्हणतो, आणि हे लेवल 1 मध्ये असतं. तर चला तर मग स्टार्ट करूया. आता पहिल्यांदा फॉर्म्युले शिकायच्या अगोदर आपल्याला फ्रेंड्स माहीत असणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये 9चा फ्रेंड 1, 8चा 2, 7चा 3, 6चा 4, 5चा 5, 4चा 6, 3चा 7, 2चा 8 आणि 1चा 9 हे फ्रेंड्स आहेत, आणि हे फ्रेंड्स वापरूनच फॉर्म्युला तयार होत असतो. तर आज आपण हे 5 फॉर्म्युले पाहणार आहोत. तर त्यामध्ये +9 कसं करायचं, +8, +7, +6 आणि +5 हे कसं करायचं ते पाहणार आहे, आणि त्यासाठी असणारी फॉर्म्युले. आता +9 करायचं असेल तर 9चा फॉर्म्युला काय आहे, तर -1 + 10 हा पहिल्यांदा आपण पाहूया. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेली आहेत. पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला 25 + 1 + 9. आता अबॅकसवर आपण करून बघूया. पहिल्यांदा अबॅकस झूम करून घ्यायचं, म्हणजेच क्लीन. अप्पर बिट्स वरती गेले पाहिजेत आणि लोअर बिट्स खाली अँसर कीवरती. आता पहा, 25 + 1, आता +9 तर अबॅकसमध्ये असंच ॲड होत नाही आहे. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो आपण आता पाहत आहे. तर फॉर्म्युला काय आहे, -1 + 10. काय फॉर्म्युला आहे, -1 + 10 कशाचा, तर +9चा. +9 कसं करायचं मग, -1 + 10. समजलं, परत एकदा बघा. हां, क्वेश्चन बघा. 25 + 1 + 9 -1 + 10 आन्सर इज 35. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 14, अबॅकसवर 14 पहिल्यांदा घ्यायचं. +9 फॉर्म्युला यूज करायचा, -1 + 10. परत एकदा +9, -1 + 10 आन्सर इज 32. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 28 +9 -1 + 10. परत एकदा +9, -1 + 10 -35 +9 -1 + 10 आन्सर इज 20. अशा प्रकारे +9 यूज करायचा. आता हे जे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत, 29 + 9 + 9 - 20 + 9, आता हे जे क्वेश्चन तुम्हाला दिसतात, तर हे क्वेश्चन तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः सॉल्व करा. फॉर्म्युला यूज करून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करा आणि आन्सर कमेंट सेक्शनमध्ये सेंड करा. आता पाहूया दुसरा फॉर्म्युला, तर तो कोणता आहे, तर +8चा. +8चा फॉर्म्युला आहे -2 + 10. आता ह्या ठिकाणी बघा, 8चा फ्रेंड आहे 2. मग ज्यावेळी आपण प्लस करतो त्यावेळी फ्रेंड्सला काय करायचं आहे, तर मायनस करायचं आहे. फ्रेंडला मायनस करून फॉर्म्युला यूज करायचा आहे, फॉर्म्युला तयार होतो. +8 = -2 + 10. आता आपण +8चा फॉर्म्युला शिकणार आहोत. +8चा फॉर्म्युला आहे -2 + 10. आता एक्झाम्पलद्वारे कसा यूज करायचा हे पाहूया. तर पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 20 + 8. +8 डायरेक्ट यूज होतं, परत +8 दिलेलं आहे आपल्याला. तर आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज होतो, -2 + 10. 8चा फॉर्म्युला काय आहे, -2 + 10. नेक्स्ट इज 3, +3 डायरेक्ट ॲड होतं, परत +8, -2 + 10 आन्सर इज 47. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे 47. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 38 + 8 - 6 + 8 - 35 हे असा क्वेश्चन आहे. तर अबॅकसवर तो कसा करायचा हे पाहूया आपण. 38 पहिल्यांदा घेऊया. 38 + 8, आता +8 इथं इझिली यू ॲड होतं का, तर नाही. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो, आणि फॉर्म्युला काय आहे, -2 + 10. अशा प्रकारे 8 ॲड केलं. आता -6 डायरेक्ट ॲड मायनस झालं. आता +8 परत एकदा, इथं फॉर्म्युला यूज करावा लागतो का, आता तर नाही. डायरेक्ट +8 ॲड होतं. जिथं डायरेक्ट होतं तिथं डायरेक्ट करायचं, आणि जिथं डायरेक्ट होत नाही तिथं फॉर्म्युला यूज करायचा. नेक्स्ट इज -35 - 35 आन्सर इज
13 क्वेश्चनचा ॲन्सर आलेला आहे 13. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण 39 - 7 + 8 - 40 + 28. आता अबॅकसवर कशा पद्धतीनं करायचं ते पाहूया. पहिल्यांदा 39 - 7 + 8 + 8 आता फॉर्म्युला -2 + 10. नेक्स्ट इज -40 - 40 + 28 + 28. तर अशा पद्धतीनं आपला क्वेश्चनचा ॲन्सर आलेला आहे 28. आता हे जे दोन एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्या ठिकाणी 8चाही फॉर्म्युला यूज होतो, 9चाही होतो. तर हे तुम्ही सोडवा आणि ॲन्सर सर कमेंट सेक्शनमध्ये सेंड करा. चला शिकूया आता नेक्स्ट फॉर्म्युला. आता आपण पाहणार आहे +7 कसं करायचं आणि +7चा फॉर्म्युला आहे -3 + 10. तर क्वेश्चन बघा पहिला 14 + 7 + 8 + 9 + 7. आता ते अबॅकसवर कशा पद्धतीनं करायचं ते पाहूया. पहिल्यांदा एक्झाम्पलच्याद्वारे आता आपण फॉर्म्युला कसा यूज करायचा हे पाहूया. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 14 + 7. आता +7 इथं इझिली ॲड होत नाही आहे, मग +7चा फॉर्म्युला काय आहे? -3 + 10 - 3 + 10 + 8 डायरेक्ट यूज झालेला आहे. आता +9 इथं +9 आलेला आहे, मग +9चा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितलेला होता, तर काय आहे? -1 + 10 - 1 + 10. परत +7 आता कसं करणार आपण? -3 + 10. ॲन्सर इज 45. परत एकदा हाच क्वेश्चन पहा. 14 + 7 - 3 + 10 + 8 डायरेक्ट +9 - 1 + 10 + 7 - 3 + 10 ॲन्सर इज 45. नेक्स्ट क्वेश्चन पहा 28 + 7 चा फॉर्म्युला था -3 + 10 - 25 + 9 - 17. आता 17 युनिट अँड टेन्स, पहिला टेन्सचं जे घर असतं ते पहिला ॲड करून घ्यायचं. 10 ॲड केलं, आता 7 कसं ॲड करणार? आता 7साठी फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला काय आहे? -3 + 10. ॲन्सर इज 36. पहा परत एकदा, ज्या ठिकाणी डबल डिजिट येतं तिथं फॉर्म्युला कसा यूज करायचा. 28 + 7 - 3 + 10 - 25 + 9 डायरेक्ट +17. 10 युनिट आणि टेन्समधलं पहिलं टेन्स ॲड करून घ्यायचं. टेन्सला काय आहे? 1. आणि 7साठी फॉर्म्युला -3 + 10. ॲन्सर इज 36. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 19 - 6 + 7 + 19 + 7. आता अबॅकसवर कसं करायचं पहा. 19 - 6 - 6 डायरेक्ट +7 फॉर्म्युला -3 + 10 + 19. आत्ताच सांगितलं 2 डिजिट आलेलं असेल तर पहिला टेन्सचा नंबर ॲड करून घ्यायचा 10, आणि युनिटला काय आहे? 9. हे डायरेक्ट होते. परत +7, आता +7साठी -3 + 10. ॲन्सर इज 46. अशा पद्धतीनं हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा हा फॉर्म्युला यूज करून, आणि ॲन्सर कमेंट सेक्शनमध्ये सेंड करा. पाहूया आता नेक्स्ट फॉर्म्युला. आता आपण पाहणार आहोत +6चा फॉर्म्युला. 6चा फ्रेंड काय आहे? 4. मग 4ला मायनस करायचं. मग 6चा फॉर्म्युला काय तयार होतो? -4 + 10 - 4 + 10. आता एक्झाम्पलच्याद्वारे आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल इज 69 + 6 + 2 + 8 - 65. आता अबॅकसवर कसं करायचं पाहूया. पहा,
फर्स्ट इज 69 प्लस 6 प्लस 6 चा फॉर्म्युला काय आहे मायनस 4 प्लस 10 फॉर्म्युला काय आहे मायनस 4 प्लस 10 नेक्स्ट 2 प्लस 2 प्लस 8 प्लस 8 चा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे काय आहे मायनस 2 प्लस 10 नेक्स्ट इज मायनस 65 मायनस 65 आन्सर इज 20 नेक्स्ट क्वेश्चन पहा 34 प्लस 6 प्लस 6 आता मायनस 4 प्लस 10 प्लस 9 डायरेक्ट मायनस 25 मायनस 25 प्लस 16 दोन डिजिट आलं की कसं सांगितले पहिला टेन्सचा नंबर ॲड करायचा आणि मग युनिट्सचा 10 ॲड केलं युनिट्सला 6 आहे 6 आता फॉर्म्युला मायनस 4 प्लस 10 आन्सर इज 40 नेक्स्ट क्वेश्चन 59 प्लस 6 प्लस 6 फॉर्म्युला मायनस 4 प्लस 10 प्लस 4 डायरेक्ट होते प्लस 17 17 टेन्स पहिला ॲड करायचे आणि 7 फॉर्म्युला 7 फॉर्म्युला आत्ताच आपण पाहिलेला होता मायनस 3 प्लस 10 प्लस 9 प्लस 9 फॉर्म्युलाही आपण पाहिलेला आहे काय आहे मायनस 1 प्लस 10 आन्सर इज 95 अशा प्रकारे फॉर्म्युला यूज करून हे दोन क्वेश्चनही तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं आन्सर कमेंट सेक्शनमध्ये सेंड करा आता आपण प्लस 5 फॉर्म्युला पाहणार आहोत प्लस 5 फॉर्म्युला आहे मायनस 5 प्लस 10 मायनस 5 प्लस 10 क्वेश्चन आता क्वेश्चन पाहूया आपण क्वेश्चन आहे फर्स्ट इज 7 अबॅकसवर 7 घेऊया प्लस 5 आता प्लस 5 प्लस 5 करायचं आहे आता फॉर्म्युला यूज करायचा मायनस 5 प्लस 10 मायनस 5 प्लस 10 नेक्स्ट इज 8 प्लस 8 प्लस 8 करण्यासाठी आता मायनस 2 प्लस 10 8 फॉर्म्युला यूज केला प्लस 9 डायरेक्ट परत प्लस 5 आता प्लस 5 कसं करणार मायनस 5 प्लस 10 फॉर्म्युला यूज केला आन्सर इज 34 स्टेप वाईज जायचं आहे एक स्टेप झाल्यानंतर पुढची स्टेप ती झाल्यानंतर पुढची स्टेप अशा प्रकारे सॉल्व केलं तर एक्झाम्पल इझिली सॉल्व होऊ शकतात अशा प्रकारे स्टेप वाईज सोडवत गेलात तर एक्झाम अगदी इझिली सॉल्व करू शकतात आणि आपल्याला फक्त फॉर्म्युले माहीत असणं पाठ असणं गरजेचं आहे चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 19 प्लस 5 प्लस 5 आता कसं करणार मायनस 5 प्लस 10 प्लस 6 प्लस 6 फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिलेला होता मायनस 4 प्लस 10 परत प्लस 6 डायरेक्ट ॲड झालं प्लस 5 मायनस 5 प्लस 10 आन्सर इज 41 नेक्स्ट एक्झाम्पल 65 प्लस 5 प्लस 5 मायनस 5 प्लस 10 फॉर्म्युला यूज झाला प्लस 9 डायरेक्ट ॲड होते प्लस 5 मायनस 5 प्लस 10 मायनस 24 मायनस 24 आन्सर इज 60 आता हे दोन एक्झाम्पल स्टुडंट्सना सोडवायला सांगायचे आहेत आणि त्याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये सेंड करायचा आहे अशा प्रकारे आज आपण हे 5 फॉर्म्युले पाहिलेले आहेत नेक्स्ट फॉर्म्युले आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्यामध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा त्याची उत्तरं दिली जातील आणि फॉर्म्युले व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे कारण एक फॉर्म्युला शिकला आणि दुसरा फॉर्म्युला शिकत असताना अगोदर शिकलेल्या फॉर्म्युलाचा यूज पुढे होत असतो त्यामुळे ऑल फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे आणि हे सर्व पहिल्या लेवलमध्ये येतं चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद